नमस्कार, दाभोळकर परिवार वासुदेव काठी बोलतो। बऱ्याच ठिकाणी सबकेन होऊन आता सबकेनच्या पुढचं टॉपिंग येत आहे। सबकेनचं पुढचं टॉपिंग करताना ही याप्रमाणे इथं सबकेन झालेली आहे आणि सबकेनच्या पुढं हे वाढलेलं आहे। सबकेनचं पुढचं टॉपिंग करताना मागचे आणि पुढचे मिळून 15 पानं असले पाहिजेल एका काडीला, म्हणजे सबकेनच्या मागचे आणि पुढचे मिळून। आणि टॉपिंग करताना एकदम टोकात असं शेवटचं पान याच्यापेक्षा छोटं, जे आपल्या बोटाच्या नखा एवढं असताना एकदम टोकात टॉपिंग करायचं, असं एकदम टोकात टॉपिंग केलं आणि अशी काडी जर निमुळती असली तर लवकर फुडाफूट येत नाही। आणि दुसरा त्याचा फायदा असा होतो की स्टोरेज वाया जात नाही आणि एकदम टोकात टॉपिंग केल्यामुळं अन्नसाठा मागे फिरून सर्व डोळ्यांमध्ये घडनिर्मितीला, पानांच्या मजबूतीला, पानाचा हिरवेगारपणा आणि अन्नसाठ्याला त्याची चांगली मदत होते। याकरता याप्रमाणे टॉपिंग केलं पाहिजे। टॉपिंग करताना दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या काड्यांचं टॉपिंग करायचं आहे त्या काड्या अशा खाली ओढून त्याचं टॉपिंग करू नये आणि अशा एकावर एक पाडून त्याचं टॉपिंग करू नये। शक्यतो अशा उभ्या राहून जर त्याचं टॉपिंग केलं तर जास्तीत जास्त काड्या अशा उभ्या राहतात आणि उभ्या जेवढ्या काड्या राहतील तेवढा जास्तीत जास्त पानांना सूर्यप्रकाश मिळतो आणि पानं जास्तीत जास्त सूर्यप्रकाशात, डोळे जास्तीत जास्त सूर्यप्रकाशात असल्यामुळं आपल्याला त्याचा घडनिर्मिती करता चांगल्यात चांगला फायदा होतो। तर याकरता याप्रमाणे आपण टॉपिंग करावं। टॉपिंग करताना याप्रमाणे आपण काळजी घ्यावी, याप्रमाणे काळजी घेतली आणि टॉपिंग केलं तर निश्चितच घडनिर्मिती करता त्याचा चांगला फायदा होतो। तर अशा रीतीने आपण कामकाज केलं पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।